दिवसापूर्वी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. सध्या ते कुठल्याही पक्षात नाहीत. केवडी येथे त्यांनी आपल्या वृद्ध आईला, आई मी कोणत्या पक्षात जाऊ असं विचारलं. त्यावेळी देवराम लांडे यांच्या वृद्ध आईने त्यांना काय सल्ला दिला आहे ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, केवडी. त्यांच्या पक्षात जायचा? बेनकेच्या पक्षात जायचा. बेनके साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तुम्हाला चालेल का? चालेल. देवराम शेठ लांडे पहिले त्याच पक्षात होते. माझा देवराम शेठ मोठा तेच झाला. बेनके साहेबांनी मोठं केलं. शेठला विनंती आहे माझी, माझ्या देवरामला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घ्या, तालुक्याचा विकास करा.